यापूर्वी मनोगत व्यक्त करत आहे आमचे शिरपूर तालुक्यातील श्रीयुत दीपक पाटील सर। मी मला सर्वप्रथम 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे म्हणून मी जास्त काही बोलू शकणार नाही, पण बोलण्याची बरीचशी इच्छा होती, लिहून काही आणू शकलेलं नाहीये, पण मनातल्या भावना तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न होता। लहान होतो 6 वर्षाचा, आई वडिलांनी वडील मजुरी करायचे, आई शिवणकाम करायची, एकुलता एक मी त्यांचा मुलगा, मला भाऊ नाही बहीण नाही। कोटाच्या एकट्या लेकराला त्यांनी घरापासून लांब पाठवलं काकांकडे शिक्षणाला, काका ग्रामसेवक होते, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून काका शिकून गेले आणि म्हणून आमचा परिवार जो आहे, आमची जी फॅमिली आहे ती वरती आली, परिस्थितीने थोडीफार चांगली झाली। वडिलांनी काकांनी MM पाटील म्हणून काका माझे, ज्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे, मी शिक्षक झालो, एका शेतमजुराचा मुलगा ज्याच्याकडे फक्त 1 एकरभर शेती आहे अशा शेतकऱ्याचा मुलगा शिक्षक झाला आणि आज आदर्श शिक्षकाचा पुरस्कार अध्यक्षांनी सीओ मॅडमांच्या हस्ते घेतोय, ही माझ्यासाठी खूप मानाची प्रसन्नता वाटते। कारण इथपर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठा संघर्ष मी केलेला आहे, तब्बल वयाच्या 6व्या वर्षापासून तर नोकरी मिळेपर्यंत म्हणजे 22व्या 23व्या वर्षापर्यंत मी माझ्या आई वडिलांपासून लांब राहिलेलो आहे। आणि इतकंच नाही तर नोकरी करण्यासाठी सुद्धा मला 11.5 वर्ष औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राहावं लागलं, पत्नी इकडे होती शहादा तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये, पत्नीपासून सुद्धा लांब राहावं लागलं जोपर्यंत आंतरजिल्हा बदली होत नाही तोपर्यंत, मुलगी झाली त्या मुलीपासून पण लांब राहावं लागलं जोपर्यंत आंतरजिल्हा बदली होत नाही। एका दिवसासाठी फक्त यायला मिळायचं, शनिवारी संध्याकाळी मी घरी पोहोचायचो आणि रविवारी परत संध्याकाळी मला इंदोर उज्जैन औरंगाबाद बसने मला परत औरंगाबादला जावं लागायचं, सारखा घाट जाम राहायचा कन्नडचा, कधी कधी घाटामध्ये रात्रभर अडकायचो, देवाला पुन्हा पुन्हा विनंती करायचो की माझी बदली करून दे, मी लहानपणापासून आई वडिलांपासून लांब आहे, लग्न झालं पत्नीपासून लांब आहे, मुलगी झाली पत्नी मुलगीपासून लांब आहे। देवा माझी देवाने माझी विनंती मान्य केली आणि ओमप्रकाश देशमुख साहेब ज्यावेळेला सीओ होते त्यावेळेला अट शिथिल झालेल्या कर्मचाऱ्यांची त्यांनी बदली करून आणली आणि हा दीपक पुन्हा आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आला, आपल्या आई वडिलांजवळ पोहोचला, आपल्या पत्नीजवळ पोहोचला आणि आपल्या मुलींजवळ पोहोचला, या गोष्टीचा मला आनंद झाला। पर जिल्ह्यात होतो तरीही खूप मन लावून नोकरी केली, माटेगाव गाव होतं, 7वीपर्यंत शाळा होती आणि त्या शाळेमध्ये नोकरी करत असताना दीपक पाटील हा नेहमी लॅपटॉपची बॅग पाठीवर टाकून घेऊन जायचा। 2005 मला नाही वाटत खूपशा मोठ्या प्रमाणात डिजिटल अध्यापन पद्धती वापरली जात होती त्या काळामध्ये, दररोज पाठीवर लॅपटॉप टाकून घेऊन जाणारे दीपक पाटीलने अनेक चांगले विद्यार्थी घडवले। एकच बॅच मुख्याध्यापक साहेबांकडे मी मागून घेतली होती की साहेब मला एकच वर्ग पहिलीपासून थेट 5वी 6वी 7वीपर्यंत शिकू द्या, कारण नसणं सोडवतो शिक्षक ज्या वेळेला तो वर्ग थेट पर्यंत मिळतो। आणि काय होतं की पहिलीचा वर्ग आपण जर घडून दुसरीच्या शिक्षकाला दिला तर आपली मेहनत दुसऱ्यापर्यंत दुसऱ्या वर्गापर्यंत पोहोचते, पण त्या शिक्षकांना जर चांगला तो विद्यार्थी नाही घडवला तर मग पुन्हा त्या मुलांची वाट लागते। ही परिस्थिती लक्षात घेऊन मी त्याही वेळेला माझ्या मुख्याध्यापकांना विनंती केली आणि 2-3 वर्षानंतर माझी इच्छा पूर्ण झाली, एकच वर्ग मला थेट 5वीपर्यंत घेऊन जायला मिळाला आणि त्या वर्गातले मुलं मी असे घडवले की 10वीचा निकाल लागल्यानंतर मला बरेचसे गुण आले, एक 10वी समाजाच्या विद्यार्थिनीला 95% गुण मिळाल्यानंतर त्या 10वी समाजाचं केश कर्तनाला याचं काम करणाऱ्या माणसानं मला सांगितलं, सर माझ्या मुलीला माझ्या मुलीचा पाया तुम्ही भक्कम केला आणि तो पाया भक्कम केल्यामुळे माझ्या मुलीला 95% गुण मिळाले, सतत 5 वर्ष तुम्ही तिला शिकवलं आणि त्या मेहनतीचं चीज झालं, माझ्या मुली 95% गुण घेऊन पास झाली। 11वी 12वी ह्या शिक्षणासाठी ती मोठ्या शहरात गेली, त्या मुलीच्या माझ्या विद्यार्थिनीच्या मैत्रिणी तिला तिची हुशारी पाहून विचारायच्या की कोमल तू एवढी हुशार कशी ग, तू तर एका साध्याशा खेड्याला वर आलेली आहे। तर ती मुलगी ती कोमल अभिमानानं सांगायची की मला सतत 1वी ते 5वी वर्ग शिकवणारे जे दीपक पाटील सर होते त्यांनी शिकवण्यात कोणतीही कमतरता ठेवली नाही आणि माझ्या शिक्षणाचा पाया भरभक्कम केला आणि म्हणून मी हुशार आहे। त्याच मुलीने मॅडम 12वीला पुन्हा एकदा 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आणि तिचे बॅनर्स त्या शहरात झडकले, त्या बॅनरचा फोटो जेव्हा तिने काढून मला पाठवला पुन्हा 12वीचा निकाल लागल्यावर पुन्हा त्या आई वडिलांनी आणि त्या मुलीने मला फोन केला, फोन करणारे ती एक विद्यार्थिनी नव्हती, त्या वर्गातले असे 10 विद्यार्थी होते की ज्यांच्या पालकांचे मला फोन येतात आलेत आणि ते विद्यार्थी घडले आणि
आंतर जिल्हा बदली करून आल्यानंतर आमचे सासरे भाऊ आर सी पाटील रावसाहेब जिल्हा परिषदला नोकरी केली त्यांनी आणि ते सुद्धा एक आदर्श अभियंता म्हणून या ठिकाणी निवृत्त झालेले आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करतो की एका गरीबाच्या लेकराला त्यांनी जावई म्हणून निवडलं. मॅडम चांगल्या परिस्थितीचे सासरे मला मिळाले पण एक गरीबाचं लेकरू त्यांनी निवडलं. वास्तविक माझ्याकडे शेती नाही, माझं घर ताब्यात, अतिशय गरिबीची परिस्थिती, वडील उभे राहत नाही, एवढे त्यांनी कष्ट केलेले आहे मॅडम की त्यांचा कमरेचा त्रास, आईने पाय घासले, मशीन आहे, मशीन ब्लाऊज पीस शिवायचं, मला वाटतं त्यावेळेला काय शिलाई असेल पुन्हा सांग, दोन दा मशीनचे जे लोखंडी पाटे असतात ते तुटले तर त्या आईचे हाड काय म्हणत असते. अजूनही त्या मशीनला कुठल्याही प्रकारचं मोटर लावलेलं नाही, अजूनही ती आई म्हणते की मला शिवू दे, तिची ती कला ती जोपासत असते. त्या आईने त्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं. आज अशा माझ्या गावामध्ये कोणालाही फुकट नोकरी मिळाली नाही मॅडम. माझे वडील माझ्या ऑर्डरसाठी वाट बघत बसायचे. मी डीएड करून फक्त एकच वर्ष घरी राहिलो, घरी तुम्ही राहिलोच नाही. मी आरसी पटेलमध्ये नोकरी केली मेन बिल्डिंगला. त्या काळात मी 6 बॅचेस ट्युशनच्या माझ्या गावात चालवत होतो. गिधाडे, पाथर्डे आणि खर्द्याचे मुलं माझ्याकडे यायचे. 10वीपर्यंतच्या बॅचेस मी घ्यायचो. ट्युशनची फी फक्त 30 रुपये घ्यायचो महिन्याला. तर त्याही वेळेला मी माझ्या गावामध्ये खूपशा स्पर्धांचं आयोजन केलं. पंचकृषीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी शिवजयंतीच्या निमित्ताने स्पर्धांचं आयोजन करून रक्तदान शिबिर त्या ठिकाणी घेऊन घेतलं. सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि त्या गावामध्ये अशी कधीही शिवजयंती घडली नसेल त्या तशी शिवजयंती लोकोपयोगी लोकांना उपयोगी पडेल अशी शिवजयंती त्या ठिकाणी घडून आणली आणि त्याच्या बातम्यासुद्धा वर्तमानपत्रातून झळकल्या. तर आजही माझ्या गावाला अभिमान वाटतो. माझे वडील मंदिरावर ज्या वेळेला बसून वाट बघायचे, मी अभिमानाने सांगतो मला एक नाही, दोन नाही, तब्बल 12 जिल्हा परिषदाच्या नोकरीच्या ऑर्डर्स मिळाल्या. एक एक पोस्टमन ज्या वेळेला घेऊन यायचा, आनंदाने माझे वडील मारुतीच्या मंदिरावरून उठून त्या पोस्टमन आपल्याला घरी घेऊन जायचे. आणि अलका, माझ्या आईचं नाव अलका, अलका देख आपला भाऊनी ऑर्डर गेली असं अभिमानाने सांगायचे. आणि पोस्टमन सुद्धा असं तसं आईने दिलेली चिमूटभर साखर तोंडात घ्यायचे आणि तशाच पद्धतीने ते आनंदाने तिथून जायचे. या सगळ्या गोष्टी सांगताना ह्या प्रेरणादायी आहेत म्हणून सांगतोय. जरी मला मॅडम मी माफी मागतो पुन्हा एकदा तुमची की तुम्ही मला 2 मिनिट दिले होते, पण ह्या ज्या भावना आहेत ह्या तब्बल माझ्या आयुष्याच्या 40 वर्षाच्या व्यथा आहेत, भावना आहेत, पुस्तक रूपात तरी त्या प्रकाशित होतीलच सुदैवाने. मी एक चांगले लेखक असल्यामुळे 4 पुस्तकं प्रकाशित होतील एवढा डाटा मी प्रिंट आउट करून काढलेला आहे मॅडम. 200 पेक्षा जास्त कविता मी लिहिलेल्या आहेत, लहान मुलांसाठी बळबळ गीत लिहिलेली आहेत. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणचे प्रवास वर्णन मी लिहिलेली आहेत. आणि कोकणाने मला घडवलं, मी आज लेखक झालो, कवी झालो. कोकणात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 वर्षाचं डीएड केलं. त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं सगळ्या कलागुणांनी संपन्न झालो. त्या कोकणाचा आभार व्यक्त करण्यासाठी मी मोहरलेले क्षण नावाची कादंबरी लिहिलेली आहे. लवकरच ती प्रकाशित होईल आणि एखाद्या चांगल्या संपादकाची मी त्याला प्रस्तावना जोडेल आणि असा छोटासा छोटेखाणी कार्यक्रम करून त्या पुस्तकाचं सुद्धा मी प्रकाशन करून घेण्याच्या बेतात आहे. तर त्या मोहरलेल्या क्षणाच्या प्रत्येक चॅप्टरमधून मॅडम जर कुणी गरीबाचं लेखरू त्या पुस्तकाला वाचेल तर त्या प्रत्येक चॅप्टरमधून त्याला काही ना काही चांगला संदेश मिळणार आहे. त्याच्यातून तो शिकणार आहे की एक गरीबाचं लेखरू जर ठरवलं त्याने तर तो अभ्यास करून चांगल्या पदावर पोहोचू शकतो. मी खूप मोठ्या पदापर्यंत नाही पोहोचू शकलो मॅडम, पण मी थँक्यू मॅडम, खूप खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद. उत्स्फूर्तपणे प्रेक्षकांमध्ये बसलेल्या माझ्या मंडळीने या पद्धतीने आपल्या भावना यांनी व्यक्त केल्या. आपण माझ्या कामाची पावती मला या ठिकाणी दिली. महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे मी या सर्वप्रथम या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की ह्या दीपक पाटलाला अत्यंत आपल्या गावातून हवेपासून आपल्या गावातून शोधून काढलं आणि या ठिकाणी या स्टेजवर पोहोचवलं. आणि मी भाग्य समजतो की एवढे मोठे मोठे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमोर मी आज बोलतोय. आणि सगळ्यात आधी मला या गोष्टीचा आनंद झाला की माझ्या लेकराला एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना कडेवर धरलंय, खूप मोठा आनंद झाला मला. माझ्या आईवडिलांना किती आनंद होत असेल ज्यांनी आईने त्या आईने माझे गुडघे घासून टाकले, ज्या बापाकडनं उभं राहिलं जात नाही त्यांना किती आनंद होत असेल मला इथे पाहिलं.
माझे काका माझे बंधू वडील बंधू ते काकांच्या जागेवरच आहे तिच्यानी मला त्यांची जवळ ठेवलं नाहीतर कुणीच कुणाला ठेवत नाही हो लोकांची लेकरांना कोण सहन करत मला ठेवलं त्यांनी एवढं वर्ष असं कोणाचं तरी आपण पाठीवर हात ठेवा डोक्यावर हात ठेवा त्याला शिक्षणाची संधी द्या हेच विचार डोक्यात ठेवून मी माझ्या लेकरांना शिकवतो शाळेत मला असं वाटतं की ही गरीबाची लेकरं जर मी चांगली शिकवलीत ना तर भगवंत माझ्याही लेकरांना चांगली बुद्धी देईल आज माझ्या शाळेतले माझे सहकारी पण आलेले आहेत गावातले प्रतिष्ठित नागरिक माझे मित्र डॉक्टर साहेब सुद्धा आलेले आहेत व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पण आलेले आहेत मॅडम तर ह्या सर्व लोकांचं मला खूप प्रत्येक कामामध्ये खूप मदत मिळत असते माझ्या लेकरांना जर मधल्या सुटीत काही लागलं खरचटलं डोकं फुटलं तर मी धावत पडत आमच्या त्या संदीप डॉक्टरांकडे घेऊन जातो कधीच मॅडम त्यांनी पैसे घेतले घेतले नाही माझ्या विद्यार्थ्यांकडे त्वचा खाकी असेल तर टाका घातला कधी खरचटलं असेल मलमपट्टी केली इंजेक्शन दिलं त्यांच्याकडून गोळ्या सुद्धा देऊन देतात पण कधीच पैसे घेत नाही मी आवर्जून त्यांचं नाव घेऊ इच्छितो त्यांचं अभिनंदन करू इच्छितो डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे माझ्या शाळेवर मला लाभलेला जो स्टाफ आहे त्याच्याकडून मी आभार व्यक्त करतो की ते मला खूप प्रेम देतात मी जे सांगतो मी खूप त्यांच्यापेक्षा जुनियर आहे मॅडम पण माझं सगळं जण ऐकून घेतात माझे रिटायर्ड झालेले मुख्याध्यापक आहेत वाडिले सर मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो की त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रेम लावलं आणि शाळेचा विकास करून घेण्यासाठी मला मदत केली त्याचबरोबर माझे शिक्षण विस्तार अधिकारी बुवा साहेब आणि केंद्र प्रमुख मराठे सर यांचे पण मी आभार व्यक्त करतो की ते वेळोवेळी मला मदत करत असतात माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देत असतात आणि ह्याच माध्यमातून मला माझ्या शाळेचा आणि परिसरातील शाळांचा विकास करून घ्यायचा आहे लेखनाच्या माध्यमातून विद्यार्थी कसे घडतील यासाठी मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो शाळेमध्ये पालक येतात म्हणतात सर माझ्या मुलाला पहिल्या बेंचवर बसवा मॅडम वरती पहिल्या बेंचवर फक्त मोजले तर चार किंवा पाचच बेंचेस असतात कोणाकोणाला पहिल्या बेंचवर बसवावं मग त्यावेळेला मी त्यांना सांगतो की मी प्रत्येकाला पहिल्या बेंचवर बसू शकत नाही पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो मी नेहमी शेवटच्या बेंचवर बसायचो आणि वर्गात पहिला नंबर मिळवायचो पहिल्या बेंचवर बसलं की मुलगा हुशार होतो हे सोडून द्या तो कोणत्याही बेंचवर बसू द्या त्याने अभ्यास मनापासून केला पाहिजे त्याने लक्ष मनापासून दिलं पाहिजे त्यावेळेला खूप आनंद होतो ज्यावेळेला आपण शेवटच्या बेंचवरून हात वरती करतो आणि सगळेजण आपल्याकडे वळून बघतात मॅडम तो अनुभव आणि तो आनंद मी घेतलेला आहे शेवटच्या बेंचवर बसून सगळ्यात जास्त उत्तरं देणारा विद्यार्थी मी होतो पीबीएम शाळेत माझं 5वी ते 10वी शिक्षण झालं महात्मा ज्योतिबा फुले फुले हायस्कूलला फुले प्राथमिकला माझं बनुमाई शाळेत 1वी ते 4वी शिक्षण झालं 11वीपासून ते सिनियर कॉलेजपर्यंत मी आर सी पटेलमध्ये शिकलो या शाळांचं नाव यासाठी घेऊ इच्छितो की त्यांनी मला घडवलं माझ्या सर्व शिक्षकांचं मी आदरणीय आहे ज्यांनी ज्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या संपूर्ण स्टाफचा माझ्या मुख्याध्यापकांचा विद्यमान मुख्याध्यापक माझे सगळे मित्र सहकारी यांचे मी आभार व्यक्त करतो माझ्या गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मॅडम बोलायचं तर खूप आहे पण बोलू शकत नाही माफी मागतो आता मी थांबतो की तुमचा एवढा वेळ घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली खूप खूप धन्यवाद मॅडम आणि थांबतो थँक्यू अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं की सगळ्यांच्या डोळ्यांना पाणी आलं आमच्या बाजूचे फोटोग्राफर दादा तर खूपच रडत होते हो अतिशय खूप अगदी ते मोहरले क्षण जेव्हा बोलले ना तेव्हा अतिशय अंगावशी हार उभे राहिले असे आमचे दीपक दादा यांना मी देवाजवळची प्रार्थना करेल की ते त्यांच्या पत्नीपासून मुलांपासून आईवडिलांपासून कधीच लांब जाऊ नये ते नेहमीच आपल्या फॅमिलीसोबत असावे अशी मी देवाला प्रार्थना करते आणि त्यांच्या हातून खूप असे चांगले चांगले विद्यार्थी घडो आणि त्यांच्या हातून समाजसेवा घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते श्री दीपक पाटील सर यांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला अशा शाळा ज्या आपल्या